हाँ सर, अभी आ रहा है। आ हाँ रहे आ हैं। रहा है। ग्रेट ग्रेट। ओके ओके, ठीक है सर। ओके सर। चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना वंदन करतो। आजचे सन्माननीय वक्ते पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे सर यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो। तसेच आमचे मार्गदर्शक अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल सर यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो। तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर माणिक पाटील सर यांचे सुद्धा स्वागत करतो। या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून उपस्थित राहिलेले MCIM चे रजिस्ट्रार डॉक्टर वांगे सर, डॉक्टर टेकाडे सर, तसेच डॉक्टर गिरीश डागा सर, उपस्थित सर्व प्राचार्य, सर्व फॅकल्टी मेंबर, सर्व वैद्यगण व विद्यार्थ्यांचे मी श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय गुरुकुंज आश्रमतर्फे स्वागत करतो। मी प्रोफेसर डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल सरांना विनंती करतो की त्यांनी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे सरांचा परिचय करून द्यावा। जय गुरु, जय गुरु। डॉक्टर महात्मे सर, मी आदरणीय डॉक्टर महात्मे सरांचा परिचय आपल्याला करून देतो। डॉक्टर महात्मे सर विदर्भभूमी पुत्र आहेत। सरांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण नागपूर येथे झाले। MBBS तुझा आवाज कमी व MS ऑप्थॉलॉजी हा अभ्यासक्रम त्यांनी नागपूर इथे पूर्ण केला आणि त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर आणि नेत्रतज्ज्ञ म्हणून रुग्णसेवेच्या कार्याला आरंभ केला। सर आज आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे नेत्र शल्य चिकित्सक आहेत। सरांनी 1986 मध्ये नेत्रकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केली व त्या माध्यमातून आता पावेतो 1,80,000 हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्यात। मोबाईल नेत्र युनिटद्वारे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये व विशेषतः आदिवासी भागामध्ये रुग्णसेवेचे कार्य अव्याहत सुरू आहे। महात्मे नेत्रपेढीच्या माध्यमातून दृष्टिदानाचे कार्य निरंतर सर करीत आहेत। 2010 मध्ये त्यांनी समाजाच्या डोळ्यांच्या काळजी घेण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे सन्माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आले। संस्थेद्वारे नेत्ररोगाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुद्धा चालविले जातात। त्याकरता परदेशातून विद्यार्थी येतात, त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सर अभ्याहत करीत असतात। विशेषतः म्हणजे सर विकास या नावाप्रमाणे सृजनशील सर्जनशील आहेत, संशोधक आहेत। कॉर्नियल टॅट्युइंगसाठी आपण वुडकटर टेक्निक विकसित केले, तसेच ग्लाकोमासाठी फिल्ट्रेशन इन्हॅन्सिंग नॉट विकसित केलं। याकरिता सरांना सातत्याने नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले आहेत। आदरणीय सर, शिक्षक, लेखक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते व कुशल समन्वयक आहेत। ते जेरिएट्रिक सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत। तसेच अनेक संबंधित सेवाभावी संस्थेत ते कार्यरत आहेत। या सर्वांगीण कार्यामुळे 2016 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे त्यांची राज्यसभेकरता निवड करण्यात आली व त्यानंतर ते खासदार पदावर विराजमान होऊन वैद्यकीय व सामाजिक प्रश्नांना शासन दरबारी सातत्याने मांडण्याचे काम त्यांनी सुरू केले। त्याचाच एक भाग म्हणून 16 मार्च 2020 रोजी त्यांनी आयुर्वेद चिकित्सा पद्धतीवर संशोधन करून सर्वसामान्यांपर्यंत ती कशी पोहोचेल याकरिता विशेष बजेटची मागणी त्यांनी संसदेमध्ये केली। त्यांचा भारतीय चिकित्सा पद्धतीवर दृढ विश्वास आहे। मी सरांचा परिचय फार मोठ्या प्रमाणात आहे, पण सरते शेवटी एवढेच म्हणेल, सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते, हसते परहसते सर्वची होते काम त्याचे। अशा प्रकारचं सेवाभावी सृजनशील व्यक्तिमत्व ज्यांनी परवाला नागपूर येथे राज्यपालांना राष्ट्रसंतांची ग्रामगीता देऊन आमचं मनोबल वाढवलं आणि ग्रामगीता ही लोकाभिमुख करण्यासाठी, त्याची आरोग्यसेवा लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केला, अशा डॉक्टर विकास महात्मे, पद्मश्री विकास महात्मे सरांना मी वंदन करतो।
जय गुरुदेव। धन्यवाद सर, आपण खूप सुंदररित्या सरांचा परिचय करून दिलेला आहे। मी आजचे सन्माननीय वक्ते पद्मश्री खासदार डॉक्टर विकास महात्मे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आयुर्वेद, करोना आणि संशोधनाच्या संधी यावर मार्गदर्शन करावे। जय गुरुदेव। नमस्कार। या इथे उपस्थित असलेले सगळे जण जे या व्हिडिओ कॉन्फरन्सला जॉईन झाले, आणि खास करून सचिन, डॉक्टर सचिन अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आणि हा सर्व ऑर्गनाईज केला व्हिडिओ कॉन्फरन्स, त्याबद्दल त्यांचे आभार पण व्यक्त करतो। आणि चांगली गोष्ट सुरुवात झाली, माझी खूप इच्छा होती खूप दिवसाची, त्यांच्यातर्फे होऊ शकलं। डॉक्टर सूर्यप्रकाश जय सर, हे तर माझं म्हणजे मी एम एस झाल्यावर जेव्हापासून त्यांच्या संपर्कात आहे, आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहे आणि आम्ही सोबत काम पण केलेलं आहे। तर डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वालांना मी म्हटलं की कॉन्फरन्स, एखादी व्हिडिओ कॉन्फरन्स करावी, आणि त्यांनी ते केलं आणि माझ्याबद्दल आता चांगले उद्गार काढले, त्याच्याबद्दल पण त्यांचे आभार मानतो। तसंच या इथे उपस्थित असलेले डॉक्टर डागा, नंतर या इथे डॉक्टर दिलीप वांगे आलेले आहेत, तसंच डॉक्टर टेकाडे आहेत, इतरही डॉक्टर किशोर मुखमाले दिसले मला, इतरही मान्यवर, कारण आता पुष्कळ जण प्रोफेसर्स आणि बाकी पण स्टाफ लोक जॉईन झालेलेच आहेत। तर त्या सगळ्यांच्या बद्दल आता इथे दिसत नाही एकदम व्हिडिओ कॉन्फरन्सवर, पण त्या सगळ्यांना माझा जय गुरुदेव नमस्कार। आजचा विषय आहे कोरोना। कोरोना म्हटलं की आपल्याला असं होतं की जनरल जनसामान्यामध्ये एक भीती निर्माण होते, आणि ही भीती निर्माण कशामुळे आहे, तर अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता आहे की काय होईल याची अनिश्चितता आहे। आणि कधी पण आपल्याला होऊ शकतो, झाला तर सिरियस होऊ शकतो, सिरियस झालं तर पट म्हणजे डेथपर्यंत जाऊ शकतो, अशा सर्व या संभावनेपोटी आपण सगळे स्ट्रेसमध्ये येतो, सर्वसाधारण सगळेच जण येतात, हा नॅचरल रिस्पॉन्स आहे। पण आपल्याला त्याच्यावर जर काबू करायचे आहे तर त्या कशा पद्धतीने ते पण आपण पाहूच पुढे। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे की डॉक्टर म्हणून, खास करून आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून या संशोधनाच्या उपलब्धी पण आहेत। आता कोरोना म्हणजे एक धोका आहे आणि संशोधनाचा हा याच्यात मोका आहे। आता हा धोक्याचं परिवर्तन मोक्यामध्ये कसं करायचं हे आता आपण पाहू। आता याच्यात सगळ्यात पहिले मी सांगेल की आयुर्वेद खूप चांगल्या रीतीने 5,000 वर्षापासून त्या संहितांमध्ये सुश्रुत, चरक, हे ते सगळ्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि चांगल्या रीतीने केलेलं आहे। त्या वेळेसच्या काळाच्या कितीतरी पटीने समोरचं त्यांचं जे लिखाण आहे, शास्त्रशुद्धरित्या त्यांनी त्यावेळेस त्यांचा अनुभव आणि त्याला शास्त्रबद्ध केलेलं आहे। आता मी सुश्रुतबद्दल सांगेल, कारण डोळ्याच्या ह्याच्यात त्यांची सर्जरी होती, त्यावेळेसही ती बिना टाक्याची होती, ते सर्व ठीक आहे। पण आज त्यांनी त्यावेळेस केलं की ओटी फ्युमिगेशनच्या ऐवजी आपण जाळ करून, झाडांचा पाला जाळून कसं रीतीने फ्युमिगेशन करू शकू, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की स्टराईल होण्यासाठी वातावर गरम करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते निर्जंतुक होऊन जाईल। आता हे जरी त्यावेळेस त्यांच्या अनुभवातून झालं असेल, तरी आज आपण ऑपरेशन करू तर लेन्स टाकणार की नाही, आपल्या घरच्या सगळ्या आई वडिलांना किंवा कोणाचं ऑपरेशन असेल तर आपण काय म्हणू की लेन्स टाकावं लागेल, नाही बा त्यावेळेस सुश्रुत टाकत नव्हते तर आज आपण टाकणार नाही, असं राहील का? तर नाही, आपण बदल केला पाहिजे, ते तिथपर्यंत खूप समोर होते निश्चित आहे, पण त्याच्या पुढे आपल्याला न्यायला पाहिजे हे पण मनात ठसलं पाहिजे। म्हणजे काय होत आहे की आपण त्यांच्याच याच्यात गुटमळत राहणे सातत्याने, सातत्याने कसं काय नाही, तिथे जाऊन वापस येऊन त्यांची पद्धत अवलंब, ती पद्धत आहे, त्या पद्धती अवलंबून आपल्याला आणखी समोर जायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। नाही तर होतंय कसं की आमचं जुनं चांगलं आहे इथपर्यंतच आपण थांबू नाही शकत आहे। आता मी सांगतो की साधारण औषधांच्या बद्दलही सांगेल मी की जे की काही औषधं निघाले, जसं खूप आधी आदिवासींमध्ये ताप आला
की एक क्विनिनच ते एक झाड होत, त्या झाडाचा पाला ते खायचे आणि युजली तिथे मलेरियाचं प्रमाण खूप जास्त होतं. आजही तुम्ही पाहाल गडचिरोलीत तर मलेरियाचं प्रमाण खूप आहे. तर ते त्याच्यामुळे ते झाडाचे पानं खाल्ले की आजार कमी होतो म्हणून ते रुटीनली खायचे. आता ते जर खात असले आणि त्यांनी आजार कमी होतो म्हणून बाकीच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की अरे हो हे चांगलं आहे, पण त्यांनी मग तिथे थांबले नाही. त्याच्यानंतर त्याच्यापासून कोणता पदार्थ आहे ज्याच्यामुळे हा आजार थांबतो किंवा बरा होतो, तर त्यांच्या लक्षात आलं तो क्विनिन. तिथेही थांबले नाही कारण क्विनिनचे साईड इफेक्ट एवढे होते की त्यांच्या लक्षात आलं की हे आपण सगळ्यांना वापरलं तर काही प्रमाणात धोका पण आहे जीवाला. म्हणून मग त्यांनी त्याचं केलं क्लोरोक्विन आणि आता क्लोरोक्विनचा हायड्रॉक्सी क्लोरोक्विन. म्हणजे सातत्याने इम्प्रूव्हमेंट होत आल्या आणि आज हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आजही आपण याच्यासाठी पण वापरतो, कोरोनासाठी पण वापरा असं म्हटलेलं आहे. पण त्याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रूव्ड नाही आहे सायंटिफिकली, हे शक्यता आहे की तो उपयोगी असू शकतो, अनुभव डॉक्टरांचा आहे, म्हणजे ते पण वाक्य त्याच्यासोबत जोडलं पाहिजे आपण. तर या पद्धतीने सातत्याने काम होणं अतिशय आवश्यक आहे. जे झालं ते आता चांगलं होतं निश्चितच, ती पद्धत चांगली होती, त्यांनी ते विकसित केलं त्या काळात केलं, पण आपल्याला ते समोर नेण्यासाठी हा त्यांनी आपल्या अति ती मशाल दिलेली आहे की तुम्ही समोर न्या, कारण हे आता असं एका ठिकाणी थांबण्याचं काहीच हे नाही. जसं मी म्हणालो आपण लेन्स टाकणार आज, कारण काय ते त्यावेळेस कदाचित ते लेन्स नव्हते टाकत, त्यावेळेस ते तेवढं नसेल, पण आज आपण लेन्स टाक, याच्याप्रमाणे आपल्याला आयुर्वेदाला समोर नेलंच पाहिजे. कारण असं काहीच नाही, आयुर्वेदाचे ड्रग्ज आज सुद्धा सॉरी वापरत आहे. माझा आवाज बरोबर येतोय ना? हा ठीक आहे. आज सुद्धा वापरत आहे, म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणते कोणते औषधं मी सांगू इच्छितो की आज कोणते औषधं आपण वापरतोय. क्लोरोक्विनचं तर उदाहरण सांगितलं, वायाग्रा जो सांगितलंय तो सुद्धा झाडांपासूनच एक्स्ट्रॅक्ट आहे. त्याच्यामुळे पण तो एक्स्ट्रॅक्ट करणे, त्याच्यावर ती क्षमता राहणे आणि त्याचा मग रिसर्च करणे आणि मग तो मार्केटमध्ये आणणे ही पद्धत आहे. आणि त्या पद्धतीने आता आपल्याला पण जावं लागेल. काही तुमच्या लक्षात असेल की घोरपड म्हणतो आपण मराठीत, त्या झाडाच्या आणि स्किनच्या याच्यासाठी पण अप्लाय केलं जातं, हेअर रिमूव्हलसाठी पण वापर होतो त्याचा. तर अजूनही म्हणजे असं काहीच नाही आहे की आयुर्वेद महत्वाचं नाही, हे आपण मनातून काढून घेतलं पाहिजे. आणि ॲलोपॅथीचं कसं आहे किंवा मॉडर्न मेडिसिनचं असं आहे की आयुर्वेदिक मधलंही चांगलं घेऊन घ्या, दुसऱ्या पॅथीतलंही चांगलं घेऊन घ्या आणि मग ते मॉडर्न मेडिसिन म्हणतो. तर तसाच आउटलुक आपणही ठेवला पाहिजे. असं काही नाही आहे की आपण आउटलुक वेगळा ठेवला पाहिजे. जर चांगलं असेल कुठलंही, आज आता पहा आपण जर पाठीमागे राहिलो असतो तर सगळ्यांनी म्हटलं असं नाही नाही झूम नाही वापरू, आधी ते वापरत नव्हतो. मला नाही वाटत की 3 महिन्याआधी आपण हे रेग्युलरली वापरत होतो. पण आपण काय केलं, स्वतःमध्ये बदल करून घेतला. हा बदल सातत्याने होत राहणे अतिशय आवश्यक आहे. आज आपण हे जे करतोय ते अतिशय आवश्यक आहे जर आपल्याला पुढे जायचं असेल तर, एकमेकांचा ज्ञानाचा फायदा एकमेकाला द्यायचा असेल. आता आयुर्वेदिकच्या याच्यातले महत्वाचा भाग काय, योग सगळ्यांनी स्वीकारलाय पण तो का स्वीकारला हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यात खूप सारं संशोधन झालं जे खूप साऱ्या मॉडर्न मेडिसिनच्याही डॉक्टरांनी केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते सर्व देशांमध्ये आता त्याला ऍक्सेप्टन्स आहे. आणि अर्थातच योग दिवस आहे, मोदीजींचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळं आहे. पण सगळ्यात पहिले आपण सगळ्यांनी त्याला लोकांनी रिसर्च केलं तिकडच्या, ते पण लक्षात घेतलं पाहिजे. इथे पण झालं तिकडे पण झालं, ते संशोधनामुळे ऍक्सेप्टन्स आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाकी, कारण आयुर्वेद हे लाईफस्टाईल पण आहे. आयुर्वेद मध्ये जीवनशैली कशी असावी हे अतिशय महत्वाचं आहे, जे आज खूप खूप आवश्यक आहे. कारण आपले जीवनशैली व्यवस्थित नसल्यामुळे डायबिटीस, हायपरटेन्शन असे अनेक आजार आता उद्भवतात हे आपल्याला माहिती. म्हणजे हा भाग आपण आयुर्वेदचा समोर नेऊ शकतो. योग आहे, ध्यान आहे, प्राणायाम आहे, यांनी खूप फायदा होतो. हे आपल्याला प्रयोगांमुळे आपल्याला सांगावं लागेल.
आता हे जर आपण सांगितलं समोर तर निश्चितच समोर जाता येईल आपल्याला. तर याच्यासाठी काही कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत जे मला वाटते की आयुर्वेद मध्ये नाही तर इन जनरल सगळ्याच स्वास्थ्यविषयक त्याच्याबद्दल गोंधळ आहे मनामध्ये. एक म्हणजे प्रॉबॅबिलिटी किंवा त्याच्या याच्यात संभवनीयता. प्रॉबॅबिलिटी आता आपण जेव्हा म्हणतो की हे औषध घेतल्यावर आजार ठीक होतो असं जर संशोधनाने प्रूव्ह झालं तर असं 100% नाही ना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर प्रॉबॅबिलिटी वाढवतं, आजार ठीक होण्याचं प्रमाण वाढवतं. आता याचं उदाहरण म्हणजे मी नेहमी देतो ते मला पण देईल की समजा माझा विक्रम भाचा आहे तो काय म्हणतो त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली त्याच्या वडिलांनी त्याला गाडी घेऊन दिली मोटर बाईक. तो आता मोटर बाईक घेतल्यामुळे नवीन इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याचं झाल्यावर तर तो आता खूप फास्ट चालवत होता. मी त्याला म्हटलं विक्रम गाडी हळू चालव हळू चालव. तो म्हणाला 2-3 वेळा आता मी मामा असल्यामुळे त्याने म्हटलं 2-3 वेळा ऐकून घेतो. चौथ्यांदा तो म्हणाला मामा तू नेहमी सांगतो मला गाडी हळू चालव हळू चालव. आपल्या बाजूला ते दातार काका राहतात म्हटलं ते तर फार हळू चालवतात 30-40 पुढे जातच नाही त्यांची गाडी. तो म्हणाला त्यांचा तर ऍक्सिडेंटही झाला आणि ते तर स्वर्गवासी झाले आणि तू मला नेहमी सांगतो हळू चालव. मी तर 90 खाली माझी स्पीड नाही राहत पण मागच्या 2 वर्षात एकही ऍक्सिडेंट नाही झाला. आता त्याला काय म्हणू गाडी हळू चालव म्हणू का साधारण चालव म्हणू का तुला जे करायचं आहे ते कर असं म्हणू. तो सायन्सचा स्टुडंट आहे. आयुर्वेद हे विज्ञान आहे हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला वैज्ञानिक तर्क्यानी समोर न्यावं लागेल त्याला. आयुर्वेद विज्ञान आहे हे पहिले मनात समजलं पाहिजे. आता तो सायन्सचा स्टुडंट आहे तर त्याचं असं आहे की समजा नागपूर ते मुंबई 100 मोटर बाईक्स 130 स्पीडनी जर गेल्या तर 9 ऍक्सिडेंट होतात आणि त्याच रोडवर सर्व काही समजा समान आहे पण जर मोटर बाईक्स 80 स्पीडनी गेल्या तर 2 ऍक्सिडेंट होतात. म्हणजे ऍक्सिडेंट होत नाही असं नाही, ऍक्सिडेंट होण्याची संभवनीयता कमी होते, प्रॉबॅबिलिटी कमी होते. आणि त्याच्यामुळे आपण सांगतो की तू काळजी घे, शक्यता कमी. मास्क घाला, मास्क घातला तरी कोरोना झालाच नाही असं नाही होणार आहे. मास्क घाला घातला तर संभवनीयता शक्यता कमी होते आजार होण्याची पण गॅरंटी नाही. अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता खूप आहे पण गॅरंटी नाही. कारण गॅरंटी आल्या की तो इतका डिप्रेस होतो की मग तो तलाव किंवा काहीतरी शोधतो आत्महत्येसाठी. हे एक वेळ आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. लोक तंबाखू खाणारे मला सांगतात अरे काय तो तर 20-25 वर्षापासून तंबाखू खातो त्याला काही नाही झालं, सिगरेट पितो काही नाही झालं आणि याने सिगरेटही नाही पित आणि तंबाखू तरी याला झाला. हा तंबाखू खाणाऱ्यांमध्ये प्रमाण 10-20 पटीने जास्त आहे हे सांगू शकतो पण असं नाही आहे की गॅरंटी नाही आहे की तुम्ही तंबाखू आणि सिगरेट नाही ओढली तर तुम्हाला कॅन्सर होणारच नाही. कारण या याच्यात सगळेजण स्पेशली मी आता जिथे पॉलिटिशियन्स आहे ते पॉलिटिशियन्स मलाच सांगतात अरे काय ना जे व्हायचं असेल ते होते. नाही, शुद्ध पाणी पिले तर पोटाचे विकार होण्याचं प्रमाण कमी होईल पण खात्री नाही. हा एक कन्सेप्ट आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. आयुर्वेद तर्फे तो जाऊ शकतो, तुम्हा लोकांतर्फे पण जाऊ शकतो की बाबा प्रॉबॅबिलिटीचं सायन्स आहे, लाईफ सायन्स. हे काही असं गॅरंटीड असं केलं की असं झालंच पाहिजेच असं यातला नाही आहे. दुसरं असं आहे की प्रत्येक जण सांगतो की माझा अनुभव असा आहे. मग त्या अनुभवातून तो अनुभव त्याचा असतो आणि त्याच्यामुळे त्याला कॉन्फिडन्स असतो की हेच सगळ्यांनी केलं पाहिजे. साधारण आता आमच्या राज्यसभेतील ज्या डिबेट्स होतात त्या ह्याच्यात सगळेजण साधारण स्वतःचा अनुभव सांगतात की मी असं असं केलं आणि हा आजार ठीक झाला आणि तो आजार असा ठीक झाला. काही रिलिजनच्या विरोधात नाही मी किंवा काही आपल्याच याच्यातलं उदाहरण देतो मी तुम्हाला की एक वेळ काय झालं होतं
की गणपती भगवान दूध पितात म्हणून 1 कोटी लोकांनी दूध पाजलं होतं गणपतीला. 1 कोटीच्या वरती बाहेर देशातले लोक सुद्धा होते. तर त्याच्यातला एका सेंटेन्सने सांगितल्यानंतर की काय नाही तुम्ही वाटीला होता असं दूध प्यायला तेव्हा ते केशाकर्षण आहे त्याच्यामुळे ते केशाकर्षणने ते दूध ओढलं जातं आणि ते जातं. आणि मग त्याच्यात असं नाही होत की बा 1 कोटी कुठे आणि 1 माणूस कुठे. सायंटिस्ट एकाच ओपिनियन खूप महत्वाचं आहे कारण त्यांनी सांगितलेलंच. तर हे जे आहे त्यांचा अनुभव बरोबर होता की गणपती भगवान दूध पिता हे बरोबर होतं पण ते सर्वांशीच होऊ शकतं ते फक्त गणपती भगवानांच्या त्या याच्यामुळे होत आहे ग्लॅमरमुळे असं नाही आहे. हे कोणत्याही मूर्तीसोबत होऊ शकतं हे ते विसरून गेले. त्याच्यामुळे अनुभव आणि त्याचं इंटरप्रिटेशन. आणखी उदाहरण सांगतो या इथे म्हणजे हे घडलेले उदाहरण आहे. मी काय मी जे सांगतोय ते काही असे हवेतले नाही. इथे दर्गा आहे मुंबईत दादरच्या जवळच्या भागातल्या याच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या पाठीमागच्या भागात. तर तिथे दर्ग्याच्या ठिकाणी एक वेळ समुद्राचं पाणी गोड झालं तर हजारो लोक पाणी प्यायला लागले ते. आणि मग ते म्हणाले की आमच्या आजारही ठीक होतात. 7-8 दिवसांनी मग त्याच्यात 8 दिवसापर्यंत तर खूप लोकांनी पाणी प्यायले. 8 दिवसांनी त्याचं केमिकल हे झालं अनालिसिस आणि सगळं झालं. आणि मग लक्षात आलं की बाजूची जी फॅक्टरी होती त्याच्यातून केमिकल्स आल्यामुळे ज्याच्यात जे या केमिकलचा स्वीटनर सारखा उपयोग होत असेल तसे आल्यामुळे त्या खारट पाणी गोड झालं. आता त्यांचा अनुभव बरोबर आहे की पाणी गोड झालेलं आहे हा अनुभव बरोबर आहे पण इंटरप्रिटेशन आणि त्यांचा अनुभव त्याच्यामुळे किंवा त्या दैविक शक्ती आहे आणि त्याच्यामुळे आमचे आजार सर्व ठीक होतात आहे हा इंटरप्रिटेशनचा सायंटिस्टचा प्रश्न. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता याच्यातून शिकायचं काय ते फार महत्वाचं आहे की आपण जेव्हाही काही आपल्या अनुभवाने सांगतोय त्यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की तो अनुभव आहे सायंटिफिकली व्हॅलिडेटेड नाही आहे किंवा कुठल्या त्याच्यावर रिसर्च झालेलं नाही. जसं आता मी सांगितलं त्या उदाहरणात इंटरप्रिटेशन चुकू शकतं. मग हे आपण का कसं करायचं किंवा एव्हिडन्स कशाला म्हणतो आणि एक्सपिरियन्स कशाला म्हणतो. आत्ताचे जे सांगितले ते सगळे एक्सपिरियन्स आहे. या औषधाने हा आजार ठीक होतात हा माझा अनुभव झाला. हे सगळे अनुभव महत्वाचे आहेत त्याचं मी महत्वाचं नंतर सांगतोच. पण एव्हिडन्स म्हणजे काय तर प्रूफ म्हणजे काय किंवा काय. तर आपण समजा एखादं औषध चांगलं आहे म्हटलं या आजारासाठी तर साधारण एक म्हणजे आजकाल जे चालू आहे ते तर मल्टीसेंट्रिक करतात. पण समजा 1000 लोकांना दिलं ते औषध आणि तेच समजा ताप कमी करायचं औषध आहे ते औषध मी 1000 लोकांना दिलं आणि मग फक्त प्लॅसिबो म्हणजे तसाच रंग तसंच सगळं काही वरून पण त्याच्यात कोणचंच औषध नाही असं किंवा त्याच्यात फक्त साखरच टाकून द्याल किंवा काहीतरीच टाकून आणि मग याने ताप दोघांचे एक एक गोळी सगळ्यांना वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळे डोसेस देणार आणि मग कोणाला कोणचं औषध मिळतं ते माहिती नाही राहणार त्याच्यावर फक्त कोड नंबर राहील. मग त्याच्यात ताप मेजर करण्यात येईल आणि ताप जर कमी झाला तर असं लक्षात येईल की 1000 पैकी ज्यांचं औषध दिलं त्यांचं 500 लोकांचा कमी झाला आणि ज्यांना प्लासिबो दिलं औषध न देता काहीच नाही त्यांचाही 100 लोकांचा कारण तसंही आपोआप कमी होत 100 लोकांचा कमी झाला. तर आपण म्हणून नाही नाही ते औषध खूप इफेक्टिव्ह आहे कारण 500 लोकांचा कमी झालाय आणि तसं 100 लोकांचा होतो. ते जर समजा असं झालं की 100-100 असतं मग म्हणून नाही नाही ते इफेक्टिव्ह नाही आहे कारण सारखंच झालं प्लासिबो मध्ये तेवढेच लोकांचं खायला. तर ह्या पद्धतीने डबल ब्लाइंड म्हणजे जे देतो त्याला पण माहिती नाही आहे आणि जे स्टडी करत आहे त्यांना पण माहिती नाही पेशंटला पण माहिती नाही आहे. या पद्धतीने हे कामक्रम झाला ते याला म्हणतो आपण एव्हिडन्स बेस्ड स्टडी याला आपण म्हणतो प्रूफ किंवा एव्हिडन्स माय मेडिकल लँग्वेज मध्ये हा एव्हिडन्स झाला. एक्सपिरियन्स कसा झाला हे औषध दिलं त्याला तापासाठी दिलं आणि ताप कमी झाला तर आपण म्हणू हा माझा अनुभव आहे. आता अनुभवातून पुढे आपण रिसर्च कडे वळून त्याला एव्हिडन्स मध्ये कन्वर्ट करायचं कारण तुम्हा सगळ्यांचा आपल्याच डॉक्टरांचा सगळ्यांचा अनुभव असतो.
आणि या कारण जर आपण याच्यात काय का बरं करायचं बा, काय आवश्यकता आहे? अनुभवाने मी पाहिलेलं आहे, मग मी सगळ्यांना सांगेल. तर आता तुमच्या लक्षात येईल की अनुभवाने जर आपण असं गेलो, पहिले ठीक होतं हे खूप आधी, मी असं म्हणतच नाही, 50-60-70 वर्षापूर्वी ही पद्धत होती, पण आता का नाही ते सांगतो. मेडिकलमध्ये असं होतं की प्रत्येक जण किंवा साधा माणूस सुद्धा सांगतो की मी असं असं केल्यावर हे ठीक झालं. तर आता ते तो औषधांमध्ये त्याचं रूपांतर करतो, कंपनी तयार करते आणि कंपनी विकून हे टाकते आणि पैसे कमावून घेते खूप सारे, लाखो का करोडो नाही. कारण काय, या औषधांनी आराम होतो असं जर आपण सगळ्यांनी सांगितलं तर पेशंटलाही वाटते, पेशंटही घेऊन घेतो आणि त्या कंपन्या भरपूर पैसे कमावून टाकते. म्हणजे जो खरंच जिनेनली अभ्यास करतोय त्याला काहीच नाही फायदा होणार, आणि जे फक्त असं सांगतील की माझा अनुभव आहे, मला माहिती आहे, त्यांचे जास्त पैसे कमवतील, फसवतील लोकांना, आणि त्याच्यामुळे सर्वीकडे प्रॉब्लेम मेजर होतील हे लक्षात घ्या, खूपच मेजर होणार. कारण तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण म्हटले की कोरोनाच्या वर अजून औषध नाही, की लगेच सगळ्या प्रायव्हेट कंपन्या अशा येतात, तुटून पडतात की आमच्याकडे औषध आहे, आमच्याकडे औषध आहे, आमच्याकडे औषध आहे, आणि सगळेजण मग ते औषधही विकत घेतात, कारण त्याचा प्रश्न आहे. तसंच डॉक्टर्समध्ये पण होऊ शकतं, त्याच्यामुळे आपल्याला यापासून बाजूला होऊन आपला माझा अनुभव आहे असं म्हणू शकतो आपण, तो काही हे नाही. पण त्याचा जोपर्यंत प्रचार प्रसार जर सगळीकडे करायचा असेल तर पेशंटला सांगू शकतो हा अनुभव आहे, तुम्ही पहा. आणि कारण काय, आता अनुभवाचा वापर कसा करता पण येईल ते पण सांगतो. आता डॉक्टरांनी सांगितलं की गरम पाणी प्या, गरम पाण्याच्या गुळण्या टाका, वाफ घ्या, तर याचा डिसएडवांटेज काहीच नाही आहे बा, मग घेऊन पाहिलं काही हरकत नाही, आणि फायदा झाला तर फायदाच होईल, नुकसान काही नाही आहे. त्याच्यामुळे असा अनुभवही आपण फॉलो करतो. दुसरं तुम्हाला माहिती आहे आता की म्हणजे कोणाच्या विरोधात नाही आहे हे समजून घ्या, की कंपनीने कोरोनिल नावाचं औषध काढलं होतं पण गव्हर्नमेंट त्याला अप्रुव्हल नाही देऊ शकलं, की काय झालं, कारण आहे त्याला, कारण काही स्टडी नाही आहे. किंवा आयुर्वेद मध्ये एक कमीत कमी हे तरी पाहिजे की तुमच्या संहितामध्ये ते लिहिलेलं तरी पाहिजे, तसा जर काहीच नाही आहे तरी सुद्धा आपण त्याचं मार्केटिंग करून जर आपण पैसे मिळवू तर कुठे सरकार त्याला पॉझिटिव्ह म्हणजे देऊ नाही शकत संमती. कारण जसं मला गाडी चालवताय ते चालवायला दिलं पाहिजे, लायसन नाही काढणार मी, अशा पद्धतीने आपण म्हणू असं नाही होत बाबा गाडी चालवता येत असेल तरी लायसन काढ तरच मग मी तुला गाडी चालवू देईल, तसंच हे आहे. त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. एक्सपिरियन्सचं पण आपण सांगितलं की केव्हा उपयोग करतो, हे एक वेळ आपल्याला लक्षात आलं की मग आपण आता कोरोनामध्ये सुद्धा मी सांगतो खूप चांगल्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटनी इथे नागपूरमध्ये सुद्धा आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये रिसर्च औषध देतोय, रिसर्च करतात आहेत ते. या पद्धतीने आपल्याला समोर जावं लागेल, म्हणजे असं काही नाही आयुर्वेदिक पद्धती खूप चांगली आहे, ती समोर गेलीच पाहिजे. त्याचा जो पथदर्शक किंवा त्या कोणत्या मार्गाने नेता येईल तर या संशोधनाच्या मार्गाने नेता येईल, आणि संशोधनाचा मार्ग हा जरी लांब लचक आणि अवघड असला तरी तोच एक मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपण इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकू. नाही तर आता आपण जसं अनुभवाने सांगतोय त्या पद्धतीनेच जावं लागेल. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण बोललो इथे किती तरी प्रत्येक जण रिसर्च करू पण शकतो हे पण लक्षात घ्या. कारण आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे आहेत ते आम्ही मेडिकल कॉलेजला घेतलं, इथले आयुर्वेदिकचं सेंटर आहे त्याच्यात सोबत घेतलं, पुष्कळशे मेडिकल आयुर्वेदिक कॉलेजेसही करत असतील, तर आपण त्याच्यात इन्वॉल्व्ह होऊ शकतो. पण ते एक वेळ अंडरस्टँडिंग आणि समजून घेतले पाहिजे की पद्धत कशी असते, ते जर समजलं आपण तर नक्कीच करू शकतो. त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या काळात कितीतरी 56 वगैरे प्रॉडक्ट्स त्या वेळेस चालू केलेले, आणि आपण अजूनही त्याला सपोर्ट किंवा त्याला वाढवू शकत नाही, तर ते आपलं काम आहे. म्हणजे मी पण त्याला जबाबदार आहे मी असं नाही म्हणत आहे, तर आपण आजही नेऊ शकतो त्याला.
की एखादा तुमचा अनुभव जो पक्का असेल किंवा काही असेल तर त्याला सायंटिफिक स्टडी करू आणि समोर नेऊ आणि मग ती वाढवत राहू, कंपन्यांसोबत टाय अप करू आणि ते प्रॉडक्ट डेव्हलप करू आणि ते इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतं आणि सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. म्हणजे असं नको व्हायला की आपण या इथे मी भाषण दिलं तुम्ही चांगलं झालं चांगलं झालं, हे खूप महत्वाचं आहे विचाराचं आदान प्रदान, पण शेवटी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की रिसर्च हा पार्ट ऑफ प्रत्येक स्टुडंटच्या लाईफमधला पार्ट बनला पाहिजे आणि तो कुठल्या ना कुठल्या रिसर्चमध्ये असलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर हे समोर ॲक्शनमध्ये आलं पाहिजे याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. गुरुदेव महाराजांचाच एक श्लोक आहे की लाख बोलक्याहून थोर एक माझा कर्तबगार, हे वचन पाळून सुंदर गाव सुधारावे कार्याने. कार्याने आहे ते भाषण, त्याला पूरक आहे, आपण सगळे त्याला पूरक आहो, ही पहिली स्टेप आहे, खूप चांगलं आहे, पण आपल्याला शेवटच्या स्टेप पर्यंत सगळ्यांना जायचं आहे आणि कुठेही सहयोग लागला तर मी तुमच्या सोबत आहे, कारण मला असं वाटतं आयुर्वेद मध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ते समोर न्यायचं आहे. तर फार चांगलं झालं तुम्ही बोलावलं, तुमचे काय प्रश्न असतील त्याला मी आता उत्तर द्यायला तयार आहे. तुमचा म्यूट आहे डॉक्टर सूर्यप्रकाश. करतोय सर. धन्यवाद धन्यवाद सर, आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे जीवन शिक्षण विषयक विचार सुद्धा आपण मांडले, आयुर्वेदाची जीवनशैलीचं महत्व आपण प्रस्थापित केलं आणि ती कशी आत्मसात केली तर कोरोनावर आपण मात करू शकू, तसेच अनुभव आणि इंटरप्रिटेशन यांची योग्य सांगड घालूनच संशोधन होऊ शकतं याच्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने फोकस केलं, त्याबद्दल मी खूप धन्यवाद देतो. मी डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल सरांना विनंती करेल की त्यांनी सरांना प्रश्न विचारावे. जय गुरु सर. जय गुरु. आपण गुरुकुंजात आमच्या रसशाळेच्या 75वीला अतिथी म्हणून आला होतात आणि आपण एक वर्षापूर्वी आम्हाला सूचना दिली होती की आपण सायंटिफिक बेसवर आपले प्रॉडक्ट राहावे, तर मोठ्या अभिमानाने आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळांनी आतापर्यंत 150 प्रॉडक्ट समाजाभिमुख केलेले आहेत आणि ही विशेष आनंदाची बाब आहे. यासाठी आपल्या सूचना आणि त्यात आपली भर आहे. माझा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे, आता आमचे सगळे पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी बाहेर टिकतात, त्यांनाही संशोधनाची दिशा थोडी प्राप्त होते, परंतु जे आप्तांनी आचार्य ऋषीमुनींनी तत्कालीन अभ्यास करून औषधांचा उपयोग त्यावेळी केला ते अनुभव सिद्ध औषधी शास्त्रबद्ध केली, या औषधींचा उपचार करताना इव्हिडन्स बेस प्रमाणित करण्याकरता शासनाच्या ज्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय आयुष मंत्रालय यांच्या माध्यमातून एक डबल ब्लाइंड स्टडी मल्टीसेंट्रिक स्टडी हा कशा प्रकारे होऊ शकेल या बाबतीत आपण थोडस पाठपुरावं किंवा ते मार्गदर्शन करावं की ज्याला आपण मोठ्या प्रमाणात आपण त्याला महत्व देऊ शकू. फार चांगला प्रश्न आहे, महत्वाचा आहे की एक आहे आधीच्या ज्या गोष्टी आहेत जे संहितात लिहिलेल्या आहे त्याला एव्हिडन्स बेस करणं, ते आजही आपण वापरू शकतो कारण ते लिहिलेलं आहे आणि त्याला मान्यता आहे, त्याच्यामुळे आजही वापरू शकतो, पण त्याला एव्हिडन्स बेस कसं करता येईल दुसरं हे म्हणजे इथं त्यांनी लिहिलं हे पण आपण पाहू शकतो. त्याच्यात स्टडी करताना पुष्कळ आस्पेक्ट्स आहे, जसं कुठल्याही प्लांटमध्ये कुठल्या एक्स्ट्रॅक्टमुळे ते होऊ शकतं, कुठल्या केमिकल्समुळे प्लांटमधल्या, किंवा कसं आहे आता एकच केमिकलही नाही ते कॉम्बिनेशनमुळे पण फायदा होतो, तर या सगळ्याचा अभ्यास करणं एक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपला अनुभव येईल की यांनी बहुतेक हा फायदा होतोय त्याच्यानंतर हे डबल ब्लाइंड स्टडी. आजही सरकारतर्फे आयुष मंत्रालयातर्फे खूप प्रयत्न चालू आहेत की जास्तीत जास्त रिसर्च व्हावं, पण कॉलेजेसमध्येच याचा सीड असावं. म्हणजे कसं आहे की आजही मला असं नेहमी वाटतं
की मॉडर्न मेडिसिनच्या लोकांच्या संपर्कात राहून हे करायला पाहिजे, याच्यासाठी की आयुर्वेदामध्ये या नवीन टेक्नॉलॉजीचा नवीन याचा पहिले आपण आत्महत्या शिकत नव्हतो. आणि हे असं नाही आहे की एक वेळ आपण सांगितल्याबरोबर ती प्रोसिजर येऊन जाईल. कारण इवन आता मॉडर्नच्या याच्यात मॉडर्न डॉक्टर्स लोकांना सुद्धा खूप कठीण जाते, कारण आता दिवसेंदिवस प्रगत होते तसे तसे त्याचे स्ट्रिक्ट असे डबल ब्लाइंड स्टडीचे नियमावली होत आहे आणि पैसा पण भरपूर लागतो. त्याच्यामुळे यांच्या सोबत राहून जर आपण चांगल्या रीतीने त्याचा अभ्यास करू शकलो, सगळे बारकावे समजू शकलो, तर चांगल्या मग पुढे हे डबल ब्लाइंड मल्टीसेंट्रिक स्टडी होऊ शकते. कारण याला पैसा भरपूर लागणार आहे, त्याच्यामुळे पहिले छोट्या छोट्या याच्यातून मग मोठ्या याच्यात आणि विद्यार्थ्यांच्या याच्यात त्यांनी छोटे छोटे संशोधनात्मक म्हणजे थीसिस तर असतोच पण त्याच्यासोबत कुठलं तरी संशोधन त्यांनी करावं, म्हणजे त्याच्यात ते काही एकदम फुलप्रूफ राहील असं नाही होत, पण त्याच्यात त्याच्याबद्दलची माहिती होती. कारण आज आम्ही पुण्यात सुद्धा पाहिलं, ते म्हणत होते की माझं औषधाने ठीक होतं, पण ते प्रोटोकॉल लिहून पाहिजे होते, तर प्रोटोकॉल लिहिणाऱ्यांना मी त्यांच्या सोबत दिलं, पण तरी ते कम्युनिकेशन नाही होऊ शकलं. कारण त्यांना रिसर्च बद्दल काहीच कल्पना नव्हती की पद्धत कशी असते संशोधनाची, त्याचे प्रोटोकॉल कसे बनवायचे असतात. त्याच्यामुळे सर्वात शेवटी ते येऊ नाही शकलं प्रॅक्टिस मध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्यांनी शिकवायला पाहिजे ना मॉडर्न मेडिसिन मधलं रिसर्चचा भाग आणि त्यांच्या सोबत राहायला पाहिजे. तर ते आता नव्याने रिसर्च मेथोडॉलॉजी हा सब्जेक्ट आमच्या BMS फायनल आला. अरे वा. आणि त्याच्यामुळं MD ला विद्यार्थी जाताना तो थोडा रिसर्च माइंडेड होतो. परंतु सर आमचा एक तांत्रिक असा आम्हाला अडचण येतं की जसं पॅरासिटामॉल पेटंट आपण करतोय, परंतु त्रिभुवन कीर्तीच्या बाबतीत जर विचार केला तर आमच्याकडे चिकित्सा करताना एक अष्टविध परीक्षा आणि दशविध परीक्षा सांगितली. त्यामध्ये जर एका घरामध्ये चार व्यक्ती आहे तर त्यांच्या चार प्रकृती आहेत, एकाची वातज, एकाची पित्तज, एकाची कफज. तर हा एक ड्रग त्याला कंपल्सरी लागेलच अशा प्रकारचा तो भाग नसतो. तर अशा वेळी चिकित्सा करताना या गोष्टीची थोडीशी अडचण निर्माण होतं. म्हणून बरेचदा आपण एक सायंटिफिक रिसर्च करून प्रॉडक्ट काढला तर तो सगळ्यांना लागू होईलच. आपण बोललाच पहिल्यांदा की कंपल्सरी नाही, प्रोबॅबिलिटी आहे. अशा प्रकारे आमचं एक माध्यम संशोधनाचं असतं. आता सर सध्या एक महत्वाचा विषय सर बोला याच्यात जे सुचू शकतो, कारण आहे हा प्रश्न तुमचा तर आहेच, पण त्याच्यात होमिओपॅथी मध्ये अजून मोठा आहे हा प्रश्न. फक्त मला सांगा, समजा 100 लोक असतील, किती प्रकृती आपण धरतो? 3 प्रकृती मेन, 3 प्रकृती मेन धरतो. म्हणजे त्याच्यात तुमचं म्हणणं आहे की साधारण कोणी 40 म्हणजे 40-40-20 असेल किंवा 30-30-30 असतील असे लोक येतील ना? असे लोक येतील. आपण जे जी प्रकृती तुम्ही म्हटलं वाताची प्रकृती आहे त्याच लोकांना हे औषध देऊ. जय जय बरोबर. हा म्हणजे त्याच लोकांना देऊ हे औषध. असं जर तुम्हाला वाटतं की हे औषध हे वाताच्या याला मी देणार आहे, वाताच्या प्रकृतीचे तुम्ही तेच औषध देणार, दुसरं प्लासिबो ही त्या वाताच्याच लोकांना देणार. येस येस. आणि मग आपण कम्पॅरिझन करणार अशा पद्धतीने करतो. जय जय जय. तसं एक आमचं आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन आहे ज्यावर आपण संसदेत बोलला, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे व्यक्ती कसा स्वस्थ राहील, आणि त्यासाठीच आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा जन्म झाला. तर त्यासाठी आम्ही कशा पद्धतीने समोर जावं, आमची नवीन जी पिढी आहे त्यांनी पहिल्या प्रयोजना राखण्याकरता आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा विकास कसा करावा असं तुम्हाला वाटतं? नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी ते इव्हन राज्यसभेत पण बोललो, ते उदाहरण इथे पण देऊ शकेल कारण बाकीच्यांना याच्याबद्दल माहिती पाहिजे. मी कॅम्पला जेव्हा गडचिरोलीच्या आतमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे छोटे गोटूल असतात, म्हणजे 20-25 घरांचं असतं ते छोटस गाव. तर त्याला माझी इतके इंटेरियर मध्ये जायचे कॅम्पला आम्ही, तर त्याला सहजच विचारलं की इथे तुम्हाला आजार झाला तर कसं राहील, कारण आता या गावात कसं काय. तो म्हणाला आमच्या इथे एक वैद्य आहे, तो औषधोपचार करतो. पण मग मला असं वाटायला लागलं तो जर वैद्य आहे तर त्याची कमाई कशी होते बा, तर कारण पैसा तर तिथे नाही. तर त्याने म्हटलं नाही नाही आम्ही त्या सगळे त्याला सगळ्यांना त्याला धान्य देतो, आम्ही सगळे त्याला धान्य देतो, त्याच्यामुळे पैशाचा त्याला पैसे नाही मिळत. मग मी म्हंटल समजा आता तुला जर म्हणजे इंटरप्रिटर होता मध्ये, कारण त्यांची भाषा आपल्याला,
त्याला जर म्हटलं की बा तुला आजार झाला, हगवण लागली आणि ती त्यांनी बरी त्याच्या औषधांनी बरी झाली, तर आता किती धान्य देतात तुम्ही? तर तो म्हणाला नाही तसं हगवण झाली किंवा हे झालं तर आम्ही त्यांनी ठीक केलं तर आम्ही औषध नाही देत, हे त्याला धान्य नाही देत. उलट जर आम्हाला आजार नाही झाला वर्षभर तर मग त्याला ते वर्षाचं धान्य मिळते, आजार झालं तर त्या घरातून त्याला धान्यच नाही मिळत. म्हणजे तुम्ही जे म्हणाले ते फार महत्वाचं आहे की प्रिव्हेन्शन व्हायसाठी त्याला पैसे मिळत आहे किंवा धान्य मिळत आहे. आज असं एकही डॉक्टर नाही आहे की जो प्रिव्हेन्शन झाल्यावर त्याला पैसे मिळते. मी कॉलरा होऊ नये म्हणून प्रसार केला तर मला कोणी पैसे नाही देत. कॉलरा झाल्यावर ट्रीटमेंट केली तर तो पायाही पडतो आणि पैसेही देतो की तुम्ही प्राणी वाचवले नाही. या पद्धतीचा हा आयुर्वेदचा मोठा एक उपलब्धी आहे की आपण प्रिव्हेन्शनवर भर देणारे आहो, लाईफस्टाईलवर भर देणारे आहो, पण त्याचा एक आपल्याला इकॉनॉमिक्स तयार करावं लागणार. बरोबर, सरकारतर्फे व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. हा, कारण काय होऊन राहिलं, सगळेजण आजार फॅक्टरी चालते औषधाची, आजार झाले तर सगळं काही, आजार झाले का तुम्हाला पैसे द्यायला सगळ्यात, म्हणजे डॉक्टर्स नाही जेवढे काय मेडिकल कंपनीज आहेत त्यांना पैसे, म्हणून सगळ्यांचा फोकस आजारावर आहे. आजारावर, हा, तर हा फोकस आयुर्वेद बदलू शकते, त्याच्यात ती ताकद आहे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. पण त्याच्यात इकॉनॉमिक्स कसं इन्वॉल्व्ह होईल, कारण त्याच्यात पैसा इन्वॉल्व्ह झाला की ती ब्रांच वाढते, माझं असं प्रामाणिक मत आहे. म्हणजे भले लोक काहीही म्हणत असतील की पैसा नको वगैरे, खरंच नको, पण समाज कार्यासाठी तर पाहिजे. लोक त्याच्याशिवाय खातील जेवतील तर काम करतील आयुर्वेदावर, ज्याच्यातून पैसे मिळत नाही त्याच्यावर काम करणं खूप दिवस शक्य होत. बरोबर, जय जय. माझा शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रसंतांनी दोन संकल्पना समोर ठेवल्या, एक व्यक्ती आरोग्य आणि दुसरं ग्राम आरोग्य. राष्ट्रसंत म्हणतात व्यक्तीचं आरोग्य तुम्ही जोपासाल, सोबत सोबत ग्राम आरोग्य सुद्धा जोपासणं आवश्यक आहे. याचा जर समन्वय झाला तर आम्ही पूर्णपणे सुदृढ राहू. तसंच एक मानसिकतेचा विचार मी पेला सर, तुमच्यासोबत 87-88 ला जेव्हा काम करत होतो तेव्हा नागपूर नगरीमध्ये, हॅलो, आवाज, हा, नागपूर नगरीमध्ये दोन चिकित्सक नामवंत आयुर्वेदाची चिकित्सा करत होते. परंतु सर आज 100-200 चिकित्सक हे नागपूरला आयुर्वेदाची सेवा देतात. ही जनमानसाची मानसिकता सुद्धा बदलणं आपल्याला आवश्यकता आहे आणि ती आज बदलत आहे. आज कोरोना आल्याबरोबर आयुर्वेद बुस्टरचा विचार लोकांनी केला. आता प्रत्येक व्यक्ती म्हणतो की आयुर्वेदाचं बुस्टर च्यवनप्राश घ्यायला पाहिजे, गिलोय घनवटी घ्यायला पाहिजे. हा कन्सेप्ट हळूहळू बदलत आहे. मला असं वाटतं की आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहे आणि आमच्या आयुर्वेद जगतामध्ये आमचं नवीन जगत आयुर्वेदाचं समाजात जाईल, समाजातल्या एक एक खेड्यातील रुग्णांना स्वास्थ्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेल. आपण इथे आम्हाला मार्गदर्शन केलं तर मी इथे माझे प्रश्न संपवतो आणि डॉक्टर सचिन आगिवालांना पुढील संचलनासाठी पाचारण करतो. एक मी याच्यावर कॉमेंट देतो की तुम्ही म्हणाले ते खूप महत्वाचं आहे की व्यक्तीचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य, म्हणजे कम्युनिटी मेडिसिन सारखं ते आहे. आणि ते आपण कोरोनामध्ये पाहतोच आहे की ते खूप महत्वाचं झालं, कारण आपल्या शेजारचे आजारी झाले तरी आपल्याला धोका आहे हे आपण कळलेलं आहे. आता तो रुजलेला आहे लोकांच्या मध्ये. दुसरं आयुर्वेदिक ज्याच्यामुळे जास्त पॉप्युलर होऊ शकतं, जसं योगा आहे, ध्यान आहे, त्याच्यामुळे, कारण ध्यानावरून मानसिक क्षमता खूप वाढते, त्याच्यावर आपण काम केलं. तर तिसरं काय आहे की आपण रुरल एरियात काम करायला पाहिजे, याच्यात काही वाद नाही, पण एलाइट ग्रुपमध्ये जोपर्यंत आयुर्वेदाचं स्थान निर्माण नाही होणार आणि ते स्थान लाईफस्टाईलनी होऊ शकतं, कारण सगळेजण आज स्ट्रेस आणि याच्यामुळे ज्या लाईफ त्यांच्या जीवन आपल्या सगळ्यांच्या जीवनशैली बदलल्यामुळे आजार होतात आहे. आणि हे जर वरच्या एलाइट क्लासच्या लक्षात आलं की याच्यात आपल्या आयुर्वेद मध्ये याचं उत्तर आहे, तर ते वरून खाली आपोआप बराबर पसरेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याच्यावर भर दिला तर आपण जास्त आयुर्वेदाला जसं 100 म्हणाले ते अजून वाढवू शकतील नंबर. चांगला आहे, थँक्यू सर. मी डॉक्टर संतोष जोयपडे सरांना विनंती करतो की त्यांनी झूमवर आलेले प्रश्न घ्या.
हॅलो. हा डॉक्टर, तर आयुर्वेदामध्ये ज्वर या व्याधीबद्दल बरंच सर वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ज्वर ह्या व्याधीचे बरेच प्रकार पण आहेत. नीज ज्वर असेल, बेसिक जर आपण प्रकार बघितले तर नीज ज्वर म्हणजे दोषांमुळे होणारा ज्वर, आणि अगंतुक ज्वर पण आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की अगंतुक साठामुळे तो ज्वर होऊ शकतो. आवाज बरोबर नाही येऊन राहिला. हा सर, येतो आवाज? नाही, घुमतोय आवाज. मगाशी येत होता सुरुवातीला. हा हा सर, आवाज येतोय? हा आता येतोय. हा सर, आयुर्वेदामध्ये ज्वर व्याधीच बरेच वर्णन आपल्याला पाहायला मिळत. ज्वराचे बरेच सारे प्रकार आहेत आणि ज्वरामध्ये बेसिकली दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, नीज ज्वर आणि अगंतुक ज्वर. नीज म्हणजे हा दोषांमुळे होणारा असतो आणि अगंतुक ज्वर हा व्हायरसेसमुळे सुद्धा होऊ शकतो. त्याला अभिषंगज म्हटलेला आहे, अभिषंगज किंवा त्याला भूताभिषंगज. भूत म्हणजे आयुर्वेदामध्ये आपण ऑर्गॅनिझम जे आपण डोळ्याने बघू शकत नाही त्या ऑर्गॅनिझममुळे जर आपल्याला कुठला ज्वर होत असेल तर आपण त्याला भूताभिषंगज ज्वर आयुर्वेदामध्ये म्हणू शकतो. बरोबर. तर आणि ह्या ज्वरामध्ये चिकित्सेमध्ये जर आपण बघितलं तर झोपण चिकित्सा आली आहे सर. जीर्ण ज्वरामध्ये पण आहे आणि भीषण ज्वरामध्ये सुद्धा झोपण चिकित्सा वर्णन आले. वेगवेगळे धूप आलेत त्याच्यामध्ये, अपराजिता धूम असेल किंवा द्रव्य पण आले आहेत. जसं की आपण साधं कुकुळचं धूप करतो किंवा राळ हे एक द्रव्य असतं त्याचं आपण धूप करतो, किंवा वेखंड असतं त्याचा सुद्धा आपण धूप करतो. तर हे धूपण जे आहे चिकित्सेचा पार्ट, तर धूपण चिकित्सा कोरोनामध्ये इफेक्टिव्ह होऊ शकतो का? थोडस आपलं मार्ग याच्यात कसं आहे की हे त्या संहितामध्ये लिहिलेलं आहे, त्या आणि आपण जातो आहे, चांगली गोष्ट आहे. आता आपण त्याच्यात लिहिल्यामुळे त्याचा वापर करू शकतो आणि बहुतेक या सगळ्याचे साईड इफेक्ट्स असे काही राहत नाहीत, त्याच्यामुळे आपण आजही ते ॲडवाईस करू शकू. पण त्यांनी कोरोना जाईल का तर ते सांगणं कठीण आहे जोपर्यंत त्याचे स्टडी होत नाही. जसं हायड्रॉक्सो क्लोरोक्विन हे आजही कोणी सायंटिस्ट असं म्हणत नाही की यांनी आजार जाणार आहे. ते काय म्हणतात, शक्यता आहे की हे कदाचित अनुभवातून असं वाटतंय पण हे सायंटिफिकली प्रूव्ह नाही असं प्रत्येक जण सायंटिस्ट जोही आहे तो प्रत्येक जण समोर बोलतो. आता त्याच्यात असं आहे की ट्रम्प सुद्धा म्हणतात की नाही त्यांनी ठीक होतो, त्याला काय अर्थ नाही. सायंटिस्ट काय म्हणतात त्याला जास्त, कारण ते तर म्हणाले की इंजेक्शन आपण सॅनिटायझरचं वगैरे आय व्ही देऊ शकू का याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे त्याला आपण हे नाही करू शकत ॲज अ डॉक्टर ऍक्सेप्ट. तर तुम्ही जे म्हणताय त्याला आपण देऊ शकतो आजार, आणि त्याचे साईड इफेक्ट नसल्यामुळे स्वाभाविकपणे घ्यायलाही कोणाला हरकत नाही. पण त्याचा स्टडी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण म्हणू नाही शकणार की यांनी कोरोना ठीक होतो. पण आपण म्हणू शकतो की यांनी तुमचे सिमटम्स लक्षणं कमी होतील, त्रास कमी होईल, आणि कारण आधीपासून हे लिहिलेलं आहे त्याचा वापर सांगता येईल. पण त्याच्या पुढे आपल्याला जोडावं लागेल की हे प्रूव्ह नाही आहे. म्हणजे दोन मध्ये फरक आहे. प्रूव्ह झाल्याबरोबर तुम्ही ते आजाराला द्यावंच द्यावं घ्यावं घेतलं पाहिजे आणि ते मॅन्युफॅक्चर कंपन्या करू शकतात, मग कमर्शियल प्रॉफिट घेऊ शकतात. असं सर, याचं धूपन चिकित्सेचा क्युरेटिव्ह आस्पेक्ट प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट वर विचार झाला होऊ शकतो. म्हणजे आपण गावामध्ये आपलं रेग्युलर जर धूपन करत असलो तर त्यांनी कोरोना कोविड 19 होण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात का? याच्यात रेग्युलर तुम्ही करत असाल आणि ते लिहिलेलं आहे तर आपण ते मान्य करतो. पण या याच्यात शक्यता आहे बा हे उपयोगी पडत असेल, कारण जे जे विषाणू दिसत नाही, बॅक्टेरिया, व्हायरसेस, छोटे फंगा सगळं जे दिसतच नाही त्याच्या विरोधात हे आहे आणि त्याच्यामुळे याचा फरक पडू शकतो असं आपल्याला वाटतंय आणि आपण घेतोय. पण त्यांनी असं अजून प्रूव्ह नाही आहे की बाबा प्रिव्हेंशनसाठी ठीक आहे किंवा काही असं आहे नाही. जसं इव्हन गार्गल्स आपण सगळेच जण करायला सांगतो आणि करतोय, वाफारा घ्यायला सांगतो, त्यांनी आराम होतो हे पण माहिती आहे. पण त्यांनी क्युअर होतोय नाही माहिती. आणि या याच्यात आपल्याला सांगता येईल की प्रिव्हेंशन म्हणजे काय, आजारच होऊ नये. म्हणजे ते केलं तर तुम्हाला आजार होणार नाही, म्हणजे तेही ट्रीटमेंटचा पार्टच होतं. की जसं लस घेतली की होणार नाही,
म्हणजे जवळपास 100 पैकी 95 लोकांना होणार नाही किंवा 99 लोकांना होणार नाही असंच ते सांगू शकत. तसं याच्यात सांगणार नाही, पण याच्यात तुम्हाला शक्य म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही एवढं सांगू शकतो. सिम्प्टोमॅटिक रिलीफही येऊ शकतो आणि शक्यता आहे की ते आजार होणार नाही, पण त्याची खात्री नाही देता येणार आपल्याला कारण आपण स्टडीज नाही केल्या. हॅलो हॅलो. हा सर, मी डॉक्टर मंगेश कोलटकर. मला काही प्रश्न आलेले आहेत युट्यूब प्लॅटफॉर्म वरती, तर मी ते तुम्हाला विचारू इच्छितो. डॉक्टर, 6वा एक प्रश्न आहे. व्हॉट इज अ प्रोटोकॉल बाय ICMR फॉर प्रायव्हेट अँड आयुर्वेद प्रॅक्टिशनर? ICMR विल नॉट गिव्ह एनी गाईडलाईन्स, म्हणजे ते काही प्रोटोकॉल्स किंवा असे देत नाही. एक स्टडीचे प्रोटोकॉल्स ऑलरेडी आहेत आणि ते फॉलो केले पाहिजे असं आहे. आणि तुमच्या याच्यात किंवा तुमच्या प्रोफेसर्स किंवा नाही काही तर म्हणजे मला एवढी कल्पना आहे की जेवढे मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स आहेत जे रिसर्च करत आहेत अशांच्या सोबत आपण जर कोलॅबोरेटिव्हली राहिलं तर ते प्रोटोकॉल्स कोणते आहेत ते लक्षात येईल. आणि ते प्रोटोकॉल्स असं काहीच नाही की बाबा ते ICMR ने अप्रूव्ह केले पाहिजे. ते सायन्सच्या याच्यात बसणारे जे प्रोटोकॉल्स आहेत ते तसेही अप्रूव्ह होतात की ही स्टडी आहे आणि या या पद्धतीने स्टडी होईल. त्याच्यात कसं असतं की सगळ्यात पहिले आपला जो ॲबस्ट्रॅक्ट असतो तो देतो आपण आणि मग आपला क्वेश्चन कोणचा आहे, सायन्सचा क्वेश्चन आन्सर किंवा हे औषध कोरोनाविषयी इफेक्टिव्ह आहे का, हे हा सायन्सचा प्रश्न झाला तुमचा त्या पेपरचा. मग त्या औषधाचं नाव आणि हे कोरोनावर इफेक्टिव्ह आहे का असं नाही म्हणत आपण हे कोरोनावर इफेक्टिव्ह आहे हा प्रश्न नाही झाला, हे उत्तरच झालं. मग तुमच्या मनात पहिलेपासून असेल तर तसंच दिसायला लागतं त्याच्यामुळे त्याला आहे का. मग आपण त्याच्यासाठी पेशंट निवड कशी करणार, मग निवड करण्याचे निकष काय आहे आणि त्या निकषामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या पेशंटला देणार. जसं सिरियस पेशंटला देणार आहे का, तर आपण म्हणतो नाही तिथे नाही देणार कारण अजून प्रूव्हडच नाही आहे त्याला, तो काय माहित नाही साईड इफेक्ट काय. म्हणून मग ते आपण त्याचे निकष देणार की कोणाच्या पेशंटला देणार, सगळ्यांना देणार का, त्याच्यात कुठले एक्सक्लूड करतो. जसं आपण प्रेग्नन्सी वगैरे एक्सक्लूड करावीच लागते कारण आपल्याला माहित नाही लहान मुलांवर त्याचा असर काय आहे आणि यंगस्टर्स वगैरे ते पहिले ते अॅनिमल स्टडीज होतात नंतर हे होतं. पण तरी सुद्धा समजा लिहिलेलं असेल तुमची संहितात तर काही अॅनिमल स्टडीची वगैरे आवश्यकता पडत नाही. लिहिलेलं असलं तर तसंही प्रिस्क्राईब करता येतं, पण व्हॅलिडेट करायचं असेल तर मग मात्र असा पेशंट कसे सिलेक्ट होतील, कोणचे एक्सक्लूड केल्या जातील, त्याच्यात नंतर मग त्याच्या ऑब्झर्वेशन्स काय राहतील किंवा दिल्यावर किती किती दिवसांनी कोणच्या कोणच्या ताप बघणार आहे, खोकला बघणार आहे, त्याची तपासणार आहे, काय काय ते कोणते ऑब्झर्व करणार आहे ते तुम्ही लिहा. अशा पद्धती आहेत त्या प्रोटोकॉल सगळे सर्वसामान्य माहिती असतात आणि ते आपण फॉलो केले तर कुठे करू शकतो. सर, एक दुसरा प्रश्न पण होता डॉक्टर मुकुंद एरंडे यांचा होता. वेदर द वॅक्सिन विल बी इफेक्टिव्ह अगेन्स्ट कोरोना ऑल टाइम? हा बरोबर, मोठा प्रश्न महत्वाचा आहे की जे वॅक्सिन आहे आता सगळेच जण म्हणून राहिले वॅक्सिन आणि वॅक्सिन यायला काही आता 15 दिवसात येतं असं वगैरे होत नाही कारण हे स्टडी जे असतात हे पहिले आता अॅनिमलवर स्टडी झालेले आहे त्यांचे, मग आता ते ह्युमन बिईंगवर आता आपल्या इथे पण नागपूरमध्ये सुद्धा होत आहे चालू झालं. मग ते सगळ्यांचं व्हॅलिडेट झालं, सगळ्या सेंटरचा डाटा कलेक्ट होईल, मग त्यांचे साईड इफेक्ट काही आले का, कोणाला काही त्रास झाला का. इवन म्हणजे मी तुम्हाला सांगतो एवढ्या डिटेलमध्ये करावं लागतं ते तरच अप्रूव्ह होतं की त्याची डेथ समजा ऍक्सिडेंटनी झाली किंवा हार्ड फ्रॅक्चर झालं त्याचं तरी त्याची नोंद करावी लागते तुम्हाला की त्याचं हार्ड फ्रॅक्चर झालं कोरोनाच्या नंतर. आता वॅक्सिननी ते हार्ड फ्रॅक्चर झालेलं नाही आहे हे 100% आहे कारण तो ऍक्सिडेंट मोटरसायकलवर बसला होता समोरासमोर पडला नाही फार फ्रॅक्चर झाला. म्हणजे आपल्याला या सर्व नोंदी खूप बारकाव्याने करावून मग ते वॅक्सिन. आता वॅक्सिन एकवेळ काढलं तर ते नेहमीसाठी व्हायरससाठी इफेक्टिव्ह नसतं काय ते सांगतो. त्याचे ते म्युटेशन लवकर होतात, त्याचे जीन्स जे आहे DNA RNA ते म्युटेट होतात म्हणजे थोडासा बदल करतं ते स्वतःमध्ये नेहमीच. हे प्राणी मात्रांचं एक आहे, जसं तुम्हाला माहिती आठवत असेल
पूर्वी डीडीटी आपण खूप मलेरियासाठी वापरला आणि खूप कंट्रोलमध्ये आला होता त्याच्याने मलेरिया डीडीटी, पण आज इफेक्टिव्ह नाही कारण ते मॉस्किटोनी शिकून घेतलंय, त्यांच्या पायाला असे पॅड्स तयार झाले आहे की डीडीटीचा त्याला काही इफेक्टच नाही. म्हणजे हे सगळे विषाणू असे सतत परिवर्तन करणारे असतात आणि म्हणून आपल्याला पण आपल्या पॅथीमध्ये सतत परिवर्तन पाहिजे आहे, कारण फार ते बदलून जातात. मग एका वर्षाने दुसरे तिन्ही म्हणजे ते 8-10 जे म्युटेटेड आहे ते नवीन आणखी ऍड करावे लागतात आणि मग अशा रीतीने ते वॅक्सिन बदलते. यावर्षी हे आहे म्हणतात, दुसऱ्या वर्षी ते नवीन आलं म्हणतात, ते असं ते आहे. त्याच्यामुळे एकच वॅक्सिन सगळ्यांना आणि आयुष्य भरासाठी एक डोस दिला तर तसं नाही आहे, पण काही काही याच्यात आहे. पोलिओ मध्ये आहे ओरल डोस जो आहे तो 3 दिला तरी सफिशियंट आहे, त्याच्यामुळे वॅक्सिन लागेल मला वाटते. आणि तुम्हाला असं वाटलं की मी माझ्या प्रश्न तुमच्या प्रश्नाशी संबंधित पूर्ण नसेल माझं, तर पुन्हा एखादा प्रश्न पुन्हा त्याबाबत विचारू शकता. तुमच्या मनातलं समाधान होणं महत्वाचं आहे. एक अजून त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेले क्वेश्चन आलाय सर. हा हा. रिसर्च ऑन कोरोना अँड आयुर्वेदा शुड बी डन हँड इन हँड विथ जेनेटिक, प्लीज युअर ओपिनियन. अरे म्हणजे जेनेटिक म्हणजे प्रश्न मला जो समजला तो मी तुम्हाला सांगतो. जेनेटिक्स कोरोना आणि आयुर्वेद ऍक्च्युअली हा तुम आपल्याला इथपासून पण सुरुवात करता येईल कदाचित. आपण जसं म्हटलं कफ पित्त आणि जसे 3 प्रकार केले आपण, तसे बा जीन्स मध्ये काही फरक असतो का या तिघांच्या याच्यात ते पण पाहता येईल. पण जेनेटिक्स खूप महत्वाचं शास्त्र आहे पण त्याचा अजून संबंध आपण एस्टॅब्लिश केलेला नाही हे पण माहिती पाहिजे. पण महत्वाचं शास्त्र असं आहे की कोणाकोणाला त्या जीन्समुळे कधी कधी आजार निर्माण होतात तसंच इम्युनिटी पण निर्माण होते, दोन्ही गोष्टी आहेत. जसं तुम्ही पाहाल आता हे कॉटनचं आहे ते कॉटन H4 H5 किंवा असं जे येतं ते या किडा त्याच्यात जाऊ शकणार नाही, म्हणजे त्याला इम्युनिटी तयार करत ना ते कॉटनच्या सीड्स ला कॉटनच्या फळाला तो किडा काही करू नाही शकत. तर हे आपण काय करतो जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स म्हणतो याला, जेनेटिकली मॉडिफाय करतो. आणि जेनेटिकली मॉडिफाईड ब्रिंजल जे आपण बॅन केलेलं आहे पण म्हणजे हे मॉडिफाय करून त्याला उत्पन्न वाढवतो शेतकऱ्यांचं, कारण काय किड्यांपासून संरक्षण मिळतंय त्याला, त्याच्यामुळे अळी नाही झाली तर त्याचं उत्पन्न वाढतंय. काही काही याच्यात उत्पन्न वाढणारच जीन्स आहे खूप जास्त असतात तर त्याचे फळं खूप येतात, कापसाचे बोंड खूप येतात. तर अशा प्रकारे जीन्सचं खूप महत्व माणसांमध्ये पण आहे की इम्युनिटी पण आणि आजार पण. जीन डिफेक्ट्स असल्यामुळे आणि इम्युनिटी काही काही जणांना तो आजारच होत नाही, काही काही यंग असूनही कोरोनाने डेथ झालेली राहते आणि काही काही ओल्ड असलेली ठीक होऊन झालेले आहे. तर ते आपल्याला जीनमुळे असू शकतं तर ते पाहावं लागेल, पण निश्चित असं काही अजून कोरिलेशन एस्टॅब्लिश झालं नाही. सर आणखी एक प्रश्न आहे डॉक्टर श्रीकांत पाटील सरांचा. आयुर्वेदिक तज्ज्ञ कोरोना रुग्णांवर उपचार करू शकतात का? शासनाने काही गाईडलाईन दिले आहे का आणि त्याच्यासाठी कुठली परवानगी घ्यावं लागेल त्याबद्दल तुमचं काय तुम्हाला विचारणा केली आहे त्यांनी? आपण कसं केलेलं आहे मास्क लावणे, जसं की सोशल डिस्टन्सिंग, तसंच आपण पुष्कळशी काढा सांगितलेले आहे की जे इम्युनिटी बूस्टर म्हणून म्हणतो आपण, म्हणजे मी पण घेतलेला आहे आयुष काढा किंवा टी म्हणतात ते अर्धा उकळून घ्यायचा, ते वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात. आणि जे संहितेत लिहिलेले आहे हे काढे वगैरे तर ते आपण देऊ शकतो, पण आपण हे पण लक्षात घेतलं काय पाहिजे मर्यादा कुठली आहे आपली. हे जे आता समजा त्याला श्वासोच्छ्वासाचाच त्रास होतोय, त्याचं ऑक्सिजन कंटेंटच कमी झालं, तर आपण त्याला प्रायोरिटी जी देतो ट्रीटमेंटची ती मॉडर्न मेडिसिनची देतो त्यावेळेस. कारण आयुर्वेदिकचं आपण इन जनरल असं मान्य करतो की 99% पेशंट्स जे आहे ते प्रिव्हेन्शन नंतर अर्ली डिझिजेस किंवा डेथच्या याच्या वेळेस सपोर्टिव्ह म्हणून देऊ शकतो सपोर्टिव्ह. पण प्रायमरीली जे ट्रीटमेंट, कारण या इमर्जन्सी आहेत, ह्या काही अशा नाही आहे किंवा खूप क्रोनिक आहे किंवा काही नाही, त्याचं लाईफ थ्रेटनिंग आहे
त्यावेळेस आपण मॉडर्न मेडिसिनचा जास्त उपयोग करतो. म्हणजे ते स्टेजेसवर आणि याच्यावर अवलंबून आहे. जसं मी म्हंटल की सगळ्यांनी काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण आयुर्वेदिक मध्ये खूप सांगू शकू, जे की कदाचित ऍलोपॅथी मध्ये सांगण्यात येणार नाही. प्रिव्हेंशन साठी काय केलं पाहिजे ते कदाचित तेवढं नसेल जेवढं आपण सांगतोय, तर त्याबाबत आपण स्ट्रॉंग आहो हे समजून त्याच्यावर जास्त फोकस असावा. जे कोरोना धरून सुद्धा, म्हणजे हे माझं ओपिनियन आहे, पण तुम्हाला कदाचित वेगळं पण असू शकत. सर एक प्रश्न होता. हा, की आयुर्वेद तज्ञ कोरोना रुग्णांवर उपचार करू शकतात का? शासनाने काही गाईडलाईन परवानगी दिली आहे का? नाही, शासनाने रिसर्च साठी परवानगी दिलेली आहे. कुठले ते एक दोन तीन रिसर्चेस आयुष मंत्रालयातर्फे अप्रूव्ड आहेत. ते रिसर्च इव्हन इथे पण चालू आहे, तर त्याच्यामुळे आपण देतोय ते पेशंटला की हे औषध आयुर्वेदिकचं आहे आणि ते घेतात आहे. त्याचा आता स्टडी पण होतोय. पण आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट, आज तर इव्हन अशी परिस्थिती आहे की मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टरही ठेवू नाही शकत स्वतःकडे, त्यांना गव्हर्नमेंटमध्येच पाठवावं लागत आहे. किंवा आता अजूनही प्रायव्हेटवाल्यांना अलाव नाही केलाय. प्रायव्हेटमध्ये एकच हॉस्पिटल नागपूरला वोकाड आहे. आता सगळ्यांना करा करा असं म्हणणं आहे. पेशंट वाढत आहे तर कदाचित केल्या पण जाईल, पण अजूनही मॉडर्न मेडिसिनला पण अलाउड नाही. म्हणजे मम्मी बा ट्रीटमेंट करू शकेल तर नाही. जे आयसीसीयू मध्ये वर्क करतात, रेस्पिरेटर लावतात, ते सुद्धा नाही. कारण ते सरकार ज्यावेळेस अप्रुव्हल देईल त्याच वेळेस त्यांना तिथे पेशंट भरती करता येईल. आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येच करता येत आहे दोन्ही. नंतर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट कुठे कुठे ठेवता येतात, पण ट्रीटमेंट मात्र दोनच ठिकाणी होऊ शकतो, कोविड केअर सेंटरला आणि एक वोकार्ड आहे प्रायव्हेट मधला. हा, कोविड कोविड ट्रीटमेंट सेंटरलाच ट्रीटमेंट सध्या सुरू आहे. प्रायव्हेट मध्ये फार कमी लोकांना आहे आणि माइल्ड ते अप्रूव्ह करावून घ्यावं लागतं. बरोबर बोलले तुम्ही. हा, माइल्ड आणखी काय? माइल्ड साठी जे कोविड ट्रीटमेंट सेंटर्स आहेत तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायला प्रोटोकॉल तयार झालेला आहे. पुस्तक बरोबर दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेला. सर एक डॉक्टर भूषण नागरेंचा प्रश्न आहे. हा, करोनामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आयुर्वेदाचे महत्व अजून वाढले आहे का असं तुम्हाला वाटतंय का सर? हा, आयुर्वेदचे महत्व वाढलेलेच आहे. तुम्ही पाहाल तर आता तुम्ही टीव्ही मीडिया सगळीकडे आयुर्वेदाबद्दल जास्त